लहान वयातच संगीत क्षेत्रात अनेक बक्षिसे मिळवलेली युवा गायिका सानिका राजन कुलकर्णी हिच्याशी तिच्या कारकिर्दीविषयी बातचीत केले आमची प्रतिनिधी तन्मयी मेंढरे यांनी. शास्त्रीय संगीतामध्ये जुनी पिढी नाही तर नवीन पिढी सुद्धा तितक्याच जोमानी आणि तितक्याच अभ्यासपूर्णतेने कार्य करत आहे. आणि तशीच नवीन पिढीची शास्त्रीय कन्या म्हणजे सानिका राजन कुलकर्णी हिच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार सानिका. मला तुला असं विचारायला आवडेल की तुझं गायनाचं प्रशिक्षण कोणाकडे झालं आहे, त्याविषयी काय सांगशील? सुरुवातीला मी म्हणजे माझ्या घराचा उल्लेख करू इच्छिते की माझ्या घरातच पूर्ण संगीत आहे. माझे वडील पंडित राजन कुलकर्णी हे खूप मोठे सरोदवादक आहेत. माझ्या काका आजोबांनी गुरु आज्ञेवरनं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पलुसकरांनी त्यांच्या 10 शिष्यांना देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी संगीताचा प्रसार करण्यासाठी पाठवलं. त्याच्यापैकी एक माझे आजोबा होते आणि त्यांना त्यांनी लाहोरमध्ये पाठवलं की तिथे संगीताचा प्रसार तुम्ही करा. तर त्याच्यानंतर आफ्टर पार्टिशन माझे आजोबा अमृतसरला शिफ्ट झाले. त्याच्यानंतर माझे वडीलसुद्धा तिथेच खूप वर्ष संगीताचं कार्य करत होते. आता आम्ही पुण्यात शिफ्ट झालेलो आहोत. माझे पहिले संगीताचे धडे मी माझ्या वडिलांकडेच गिरवले. पहिल्या 6 त्यांनी मला बसून तालीम दिली आणि घरातच संगीत असल्यामुळे त्याचा खूप एक फायदा झाला आहे मला. तुझ्याकडे जो सांगीतिक वारसा आहे त्याच्याविषयी तू सांगितलंसच, पण तुझं आधी या क्षेत्राकडे यायचं असं आधीच ठरलेलं होतं का? असं काही ठरवलं नव्हतं मी, पण लहानपणापासून मी माझ्या बाबांचा खूप रियाज ऐकला. त्यानंतर त्यांनी दिलेली त्यांच्या शिष्यांना दिलेली तालीम ऐकली. त्यानंतर माझा भाऊ तेव्हा सरोद जे खूप रियाज तेव्हा त्याचा जोरदार मी ऐकला. त्यामुळे मला असं होतं की हे खूप फॅसिनेटिंग गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि माझ्या आईची खूप इच्छा होती की मी गाण्यात करिअर करावं. त्यामुळे मी पहिल्यापासनं दोन्ही इन्स्ट्रुमेंटल आणि गाणं या दोन्हीकडे इक्वली अट्रॅक्टेड होते. पण आय फाउंड माय प्लेस इन सिंगिंग. थोड्या दिवसानंतर माझ्यात ते कुठेतरी मुरलेलं होतं गाणं. ते कुठेतरी मला मला वाटतं की त्यांनी मे बी सांगितलं असेल आणि म्हणून मी जास्ती गाण्याकडे आकर्षित झाले आणि चालू केलं शिकण्या बाबांकडे व्यवस्थित आणि करते आहे अजूनही. आगातबद्दल सांगितलंस, पण प्रिया रंग प्रोजेक्ट आणि महागणपतीम हे सगळ्यांनी उचलून धरलेलं आहे तरुणाईनी, तर त्याविषयी काय सांगशील? प्रिया रंग प्रोजेक्ट हा माझा भाऊ सारंग आणि माझी वहिनी प्रियांका या दोघांनी मिळून चालू केलेलं वेंचर आहे. आणि त्याचंच पहिलं गाणं हे आमच्या बँडशी कोलॅबरेशन होतं त्यांचं, की ज्याचं आम्ही महागणपतीम हे एक मुथुस्वामी दीक्षितरांचा श्लोक आहे त्याला पुन्हा एका नवीन चालीत निबद्ध करून लोकांसमोर एका नवीन स्वरूपात आणायचा प्रयत्न केला. आणि तो लोकांना इतका आवडला की आता जवळपास 3 मिलियन व्ह्यूजच्या वर गेला आहे. आणि या माध्यमाने मी सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छिते की इतका त्यांनी आम्हाला उत्तम रिस्पॉन्स दिला. आणि त्याचं पुढचं पण आमचं गाणं आलेलं आहे बनठन नार नावाचं. सो प्लीज ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत अजून बघितलं नाही आहे त्यांनी नक्की जाऊन बघा. आणि प्रियारंग प्रोजेक्ट पण खूप तुम्ही उचलून धराली आम्हाला इच्छा अपेक्षा आहेच. आणि सानिका, तू एवढ्या लहान वयात गाण्यामध्ये एवढं काय काय म्हणजे नवीन प्रकार करती आहेस, नवीन तुझे संशोधन पण चालू असतात, तर त्याची एक झलक दिनमानच्या मंचावर तुला ऐकवायला आवडेल का? ले जा रे जा
पिया को सुख चैन मोहे कछु ना सुहावे रे जारे जारे पथिकवा कीजे न मोसे निठुराय सिकीजे न मोसे निठुराय से बेगम नामो दरस की प्यासी बेगम नामो दरस की प्यासी बिन गुनी ले जा रे जा आरे जा रे आरे जा रे जा आरे जा रे भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये नवी पिढीसुद्धा तितक्याच जोमानी आणि तितक्याच अभ्यासपूर्णतेने सखोल अभ्यास करून आपले परफॉर्मन्स देत आहे आणि आपण कुठेतरी परफॉर्मिंग आर्टमध्ये आपलं नाव रुजवावं आपलं नाव कमवावं ही आशा मनी धरत आहे. आणि अशीच एक स्वप्नतारका आपण आज जिच्याशी बातचीत केली ती सानिका राजन कुलकर्णी. कॅमेरामन शिवाजी साळुंखे यांच्यासह तन्मय मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे.